माढा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीतील आमदार संजय मामा शिंदेंना माढा तालुक्यातून अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही अशी जाहीर कबुली माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचे पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदेंनी भर सभेत दिली आहे. भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या माढा तालुक्यातील चिंचोली या गावाच्या सभेत रणजितसिंह शिंदेंनी वक्तव्य करतानाच आपल्याला यंदा मात्र रणजितसिंह निंबाळकरांना चांगलं मताधिक्य द्यावंच लागेल असं आवाहन देखील रणजितसिंह शिंदेंनी बोलताना केलं. शेवटी आपण आपल्या तालुक्याच्या विकासासाठी म्हणून आपण एकत्रित येणं गरजेचं आहे. काही मंडळी जी समोर उभा आहेत त्यांनी आवाहन केलं, त्यांना गेल्यावर प्रतिसाद चांगला मिळाला. आपल्या तालुक्यातून लोकसभेला मामा उभा होत, जेवढं पाहिजे अपेक्षित लीड तेवढं मिळालं. परंतु हे सगळं जरी असलं तरी ज्या मंडळीनं हे सगळा उद्योग केला तीच मंडळी आज वेगळ्या चिन्हाच्या आड लपून आपल्या समोर येऊ पाहत आहे. ही पण आपण विसरून चालणार नाही. आपण कुठला तर विषय भावनिक करू, वेगळ्या पद्धतीनं आपण भावना विवचवून वेगळा विचार करू नये एवढीच आपल्या सर्व सुज्ञ जनतेनं माझी विनंती. आपण खरं काम कोण करणार आहे, विकास कोणाच्या माध्यमातून होणार आहे ही आपण जाणून घ्या. शेवटी बटन तुम्हाला दाबायचं आहे, आम्ही कोणी येऊन बटन दाबणार नाही. आणि म्हणून आपल्या विकासाच्या दृष्टीनं, तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं आणि आपल्या पाण्याच्या सगळ्या योजना पुढच्या काळात मार्गी लावण्याच्या दृष्टीनं त्या सरकारकडून आपल्याला निधी उपलब्ध करायचा. आणि म्हणून आपण सगळ्यांनी 7 मेला मतदान आहे, कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण आपले महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं एवढीच आपल्या सर्व ग्रामस्थांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.